लाल मातीतली कुस्ती म्हणजे आमदार बच्चू कडू यांचा अपघात झालाय. रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांचा अपघात झालाय. अमरावतीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना आता उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती कळतीय. बच्चू कडू यांच्या अपघातासंदर्भातली महत्वाची बातमी, बच्चू कडू यांच्या डोक्याला 4 टाके पडले असल्याची माहिती कळतीय. अमरावतीमध्ये सकाळी 6 ते 6:30 दरम्यान हा रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वारानं बच्चू कडू यांना धडक दिली. धडकेमध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती कळते. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या अमरावतीमधून आपल्या बरोबर आहेत. अनिरुद्ध, नेमकं काय झालंय, बच्चू कडूंचा अपघात झालाय, काय नेमकं या संदर्भातले तपशील कळतात? नक्कीच अनुपमा, एका कार्यक्रमाला जाण्यासाठी म्हणून बच्चू कडू जे आहेत ते सकाळीच निघाले होते आणि एका गाडीतून दुसऱ्या गाडीत बसण्यासाठी ते रस्ता क्रॉस करत होते आणि रस्ता क्रॉस करत असताना एक दुचाकी स्वार जो आहे तो रोडवर भरधाव वेगाने आला आणि त्या भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी स्वाराने बच्चू कडू यांना जी आहे ती धडक दिलेली आहे आणि त्यामध्ये बच्चू कडू हे रस्त्याच्या डिव्हायडरवर पडल्याने त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात इजा झालेली आहे. त्यांच्या डोक्याला 4 टाके जे आहेत ते पडले असल्याची माहिती आहे आणि सध्या बच्चू कडू जे आहेत ते अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. पुढील जे प्रक्रिया आहे ते डॉक्टर सध्या करतात. ठीक, धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या तपशिलांसाठी. अपडेट जरूर कळवा. अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर आमदार बच्चू कडू यांना अपघात झालाय आणि त्यांचा फोटो आपण एका बाजूला पाहतोय. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रस्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झालाय. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर आता उपचार सुरू आहे. डोक्याला आणि त्यांच्या उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती कळते आहे.